नोटाबंदीला जवळजवळ 1 वर्ष होऊन सुद्धा नोटाबंदीचे व्यवहार अजूनही घडतच आहे. 11% द्या आणि बाद नोटा बदला असा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये उघडकीस आला आहे. चलनातून 500 व 1000 बाद करण्यात आलेल्या नोटा बदली करून देण्याचे व्यवहार अजूनही सुरू आहे असे महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. खुद्द मुंबईतच 11% रकमेच्या बदल्यात या बाद नोटा खपविण्याचे उद्योग सुरू होते व त्यातूनच जमा झालेल्या 17 लाख रुपये मूल्याच्या रद्द नोटांचा साठा DRI ने जप्त केला आहे. रेहान खानकडे हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटांबरोबरच चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिलेल्या खेळण्यातल्या नोटाही आढळून आल्या. तो 25% बदल्यात जुना नोटा घ्यायचा, परंतु कुणी या नोटा दिल्यावर पोलिसांचा छापा पडला असल्याची आवई उठवायचा व त्या बदल्यात काहीच द्यायचा नाही. शिवाय कोणाला पैसे देताना वर खरी नोट व आतमध्ये चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया लिहिलेल्या बनावट नोटा दडवायचा.